नमस्कार, मी गुरुराज। न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूयात महत्त्वाच्या 10 घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून वाशिम येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रम सुरू आहेत। 23,300 कोटींच्या कृषी उपक्रमांचा प्रारंभ आणि 32,800 कोटींच्या नागरी प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडत आहे। तर दुसरीकडे राहुल गांधी कोल्हापुरात पोहोचले असून त्यांचेही विविध कार्यक्रम आज पार पडत आहेत, त्यामुळे आज राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय धुमचक्री होणार आहे। छत्तीसगडच्या दंतेवाडा नारायणपूर सीमावर्ती भागातील दक्षिण अबुजमाडच्या घनदाट जंगलात घातपाताच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त करून जवानांनी 30 जणांना कंठस्नान घातले आहे। काल दुपारी 1 वाजता सुरू झालेली चकमक रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होती। अलीकडच्या काळातील ही मोठी कारवाई असून माओवाद्यांना मोठा हादरा बसला आहे। या मोहिमेत राज्य पोलिसांच्या, जिल्हा राखीव दलाच्या तसेच विशेष पथकांच्या जवानांचा समावेश होता। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा 50% वाढवून 80% करावी, त्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ असं विधान केलं होतं। त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून आधी मराठ्यांचा ओबीसींमध्ये समावेश करा, मग तुम्हाला हवे ते करा असं टोला मनोज जरांगे यांनी लगावला। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे। अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे। या संदर्भात राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली। अहमदनगरच्या नामांतराची मागणीही अनेक वर्षांपासून होत होती, त्यासाठी राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता, तो आता मंजूर झाला आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे। मुंबईतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला होता। या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले। या घटनेने भायखळा परिसरात खळबळ माजली। मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करणे, स्थलांतरित करणे किंवा नियमित करण्यासंदर्भात समितीची स्थापना राज्य सरकारने शुक्रवारी केली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले हे या समितीचे अध्यक्ष असतील। तसेच मद्रास उच्च न्यायालयाचे माजी अतिरिक्त मुख्य न्यायमूर्ती GM अकबर अली आणि अन्य 5 अधिकारी हे या समितीचे सदस्य आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका सुरूच ठेवला असून या आठवड्यात झालेल्या दुसऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 34 निर्णय घेण्यात आले। या निर्णयामध्ये राज्य सरकारकडून आकारला जाणारा अकृषक कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील गृहनिर्माण संस्थांमधील लाखो रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे। या निर्णयाचा फायदा बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजकांनाही होणार आहे। राज्यातील जैन, बारी, तेली, हिंदू खाटी, लोणारी या समाजासाठी तसेच जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। विविध समाजातील घटकांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती व्हावी तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळे काम करतील। जैन समाज महामंडळाच्या कामासाठी 15 पदे मंजूर करण्यात आली आहेत। याशिवाय बारी समाजासाठी संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। विविध क्षेत्रांमध्ये विकास होत असताना जगात कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाण देखील वाढत आहे, त्यामुळे जागतिक तापमानाचा समतोल बिघडला असून होलोसीन युग म्हणजेच सुमारे 11,000 वर्षांपासून तापमान व्यवस्था एकसमान होती, मात्र आता जगातील स्थिर तापमान व्यवस्था धोक्यात आल्यामुळे ऊर्जा साधनांमध्ये तात्काळ बदलांची आवश्यकता आहे असं मत IIT दिल्लीचे संचालक प्राध्यापक रंगन बॅनर्जी यांनी व्यक्त केलं। परराष्ट्र मंत्री S. जयशंकर हे शांघाय सहयोग संघटनेच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार आहेत। ही परिषद 15 आणि 16 ऑक्टोबरला इस्लामाबाद येथे होणार आहे। 9 वर्षानंतर प्रथमच भारताचे परराष्ट्र मंत्री पाकचा दौरा करणार आहेत। यापूर्वी सुषमा स्वराज यांनी डिसेंबर 2015 एका संमेलनासाठी पाकिस्तान दौरा केला होता। वेळ झाली टॉप 10 इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।